सिल्लोड तालुक्यात नुकत्याच स्थापन झालेल्या नॅशनल सुतगिरणीची सर्वसाधारण सभा बुधवारी आयोजित करण्यात आली होती. नॅशनल सुतगिरणीच्या चेअरमनपदी अब्दुल समीर तर व्हॉइस चेअरमनपदी नरेंद्र पाटील यांच्यासह संचालक मंडळाची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे. महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या पुढाकाराने सिल्लोड तालुक्यात नव्याने स्थापन झालेल्या नॅशनल सहकारी सुतगिरणीची पहिली सर्वसाधारण सभा बुधवारी वस्त्रोद्योग खात्याचे प्रतिनिधी तथा सहकार अधिकारी शेख शकील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली आहे. या सभेत सुतगिरणीच्या चेअरमनपदी अब्दुल सत्तार तर व्हॉइस चेअरमनपदी नरेंद्र पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. त्यासोबतच या सभेत अब्दुल समीर, नंदकिशोर विठ्ठलराव सहारे, शेख सलीम, शेख भिकन, पांडुरंग रामराव जीवरंग, संजय माधवराव काळात्रे, बाळासाहेब माणिकराव वाघ, शेख आसिफ नबी बागवान, अब्दुल रहीम, अब्दुल कादर, शेख सागर दामोदर जाधव, रामकृष्ण सुपडू पवार, राजेंद्र रामराव ठोंबरे, किशोर हरिलाल अग्रवाल, शेख यासिन नबी बागवान, मारुती दत्तात्रय वराडे, नरेंद्र आत्माराम वराडे, शेख आमेर अब्दुल सतार, विठ्ठल म्हातारजी सपकाळ, मंगला केशवराव तायडे, आशा अर्जुनराव गाढे, शेख रऊफ मुसा बागवान, सतीश हरदास साठे यांची नूतन संचालकपदी निवड करण्यात आली आहे. गजानन गुप्ता, MCN न्यूज, सिल्लोड. आज या ठिकाणी अध्यक्षांच्या निवडीचा पहिली सभा या ठिकाणी पार पडली. या सभेमध्ये सर्व संचालकांनी माझ्या नावाचं त्या ठिकाणी सिफारिश केली. मी आज या नॅशनल सहकारी सुतगिरणीचा अध्यक्ष म्हणून माझी निवड करण्यात आली आणि उपाध्यक्ष म्हणून नरेंद्र बापू पाटील यांची निवड या ठिकाणी करण्यात आलेली आहे. मी सर्व संचालकांचा मनपूर्वक आभार धन्यवाद व्यक्त करतो. आणि जसंच आता केशवरावांना यांनी सांगितलं की नामदार अब्दुल सत्तार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी केशवरावांना असतील, ज्येष्ठ सदस्य ज्येष्ठ संचालक असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या सुतगिरणीचं काम येणाऱ्या 18 महिन्यामध्ये जास्तीत जास्त 24 महिन्यामध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करू.